सोलापूर शहरातील जवळपास सर्वच बँकांच्या एटीएम मध्ये खडखडाट असल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। गेल्या 2 दिवसापासून एटीएम बँकांमध्ये खडखडाट असल्याने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी धांदल उडाली। शिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी उलाढाल काही अंशी कमी झाली, पण गुरुवारी सकाळपासूनच शहरातील अनेक एटीएम मध्ये पैसेच नसल्याने ग्राहकांना आर्थिक संकटात सामोरे जावे लागले। पण सर्वच बँकांकडे पुरेशा प्रमाणात रोकड आहे, मात्र 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे, त्यामुळे एटीएम मध्ये भरलेले पैसे तात्काळ संपत असल्याने पुन्हा रोकड भरण्याचं नियोजन वेळेत होत नाही, त्यामुळे ग्राहकांना वेळेत रोकड उपलब्ध झाली नाही। अक्षय तृतीयेमुळे नोटा बाजारात येऊन आता बँकांमध्ये जमा होत असल्यानं रोकड पुरेशा प्रमाणात आहे, पण दुपारपासूनच योग्य नियोजन झाले असून ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक तितकेच पैसे काढावे, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय सरव्यवस्थापक शशिकांत भावसार यांनी केलंय। एटीएम्समध्ये कॅश नाही असं काही प्रश्न नाही आहे। काही दिवसांसाठी किंवा 1-2 दिवसांसाठी काही एटीएम्समध्ये कॅश कमी झाली आणि 2000-च्या नोटा कमी मिळत असल्यामुळे एटीएममध्ये आम्ही 2000-च्या नोटा कमी टाकतो आहे आणि त्यामुळे एटीएममधली कॅश लवकर संपते। पण 500 आणि 100-च्या नोटा भरपूर आहेत, लोकांनी काळजी करण्याची गरज नाही आहे। सगळे एटीएम्स आमचे या उद्या आजपर्यंत सगळे एटीएम फुल होतील आणि कुठेही कॅश कमी पडणार नाही, त्यामुळे लोकांनी असं समजू नये की एटीएममधली कॅश ड्राय झाली आहे म्हणून आता आपण जास्त पैसे काढायची गरज आहे। सगळे एटीएम फुल कॅशने आजपासून सुरू होणार आहेत। 2000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून मागवण्यात आल्या असून उद्यापासून कोणत्याही नोटांचा तुटवडा जाणवणार नसल्याचंही शशिकांत भावसार यांनी यावेळी सांगितलं।